मधुसूदन कुमार पोपटराव सोनोनी. मी सोनखेड्यात राहतो. आता सध्याला माझं शिक्षण BSc फर्स्ट इयर. आणि मी आता एक प्रोजेक्ट करतो आहे, एक फोर व्हीलर तयार करतो आहे मी मोटरसायकलचं इंजिनपासून. TVS 110 cc इंजिन दिला आणि 99% तिला मोटरसायकलचं साहित्य वापरलेलं आहे. आणि ती पेट्रोल CNG इलेक्ट्रिकनी पण तिन्ही पण इंधनावर चालेल आणि सोलरवर ऑटोमॅटिक चार्ज होत जाईल. ही कल्पना कशी सुचली? ही कल्पना म्हणजे मला लहानपणापासूनच काही ना काही बनवायचा छंद आहे. त्याच्यामुळे मग माझ्या घरच्यांपाशी हट्ट चालू होता का. मी 10वीत असताना, समजा 8वीत असतानाच मला ही कल्पना सुचली की मी गाडी बनवू म्हणून. पण नंतर घरचे म्हणले की तू 10वी एकदा चांगल्या मार्काने पास आउट हो, मग आम्ही तुला मदत करू. 10वी पास आउट झाल्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये गाडीचं काम काही करता नाही आलं. नंतर मग साहित्य जमा केलं, समजा लॉकडाऊनमध्ये थोडं थोडं, आणि मग नंतर गाडी बनवायला लागलो. आतापर्यंत कोणी कोणी भेट दिली? आतापर्यंत अमेरिकेचे काही व्हिजिटर्स आलते. इथं वेरुळला लेणी बघायला आल्यानंतर त्यांना माहीत झालं, ते आले. नंतर आफ्रिका केनियाचे लोक आलते. काय वाटतं तुला, काय बनावं किंवा काय अपेक्षा आहे तुझ्या अशा याच्यातून? हे जे तू वेगवेगळे उपक्रम करत असतात त्यातून मला एक आपल्या महाराष्ट्राचं एक नाव पुढं न्यायचं आहे. काही असे अलग अलग नवीन नवीन इन्व्हेन्शन बनवायचे का, ज्याच्यापासून आपल्यासारख्या सामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा भरपूर फायदा होईल.